आज लईच पाला पडलाय, पण दिशी झाडू मारून घेते म्हणजे चकचक होईल आणि अंगण बघायला लई भारी वाटत. काय गर आधी हो ग, काय गई माझी भूक लागली, माझ्या राधीला भूक लागली. हा आता तुला वैरण आणते. ओ वरडू नको, आणलं आणलं. हे घे हे घे हे घे. हो ग बाय माझी, जरा बी कृष्णाला त्रास देत नाही, ठीक आहे ना राधे. काय ग कृष्णे, सकाळ सकाळ कशाला कामाला लागलेस ग? तुला काय अभ्यास बिभ्यास नाही व्हाय ग? जा किती तुझा आवर हाय का? आता तू तुझे काम केलेत ना? मी फक्त अंगणच ते लोटले. हाय मामे. आणि बादली कुणी आली कपडा वळत घालायला? तू तर ना बाय काय ऐकत असतेस बघ माझ. देवा मेले. हाय ग मामे. हाय ग, लय दुखते वे. हा कृष्णे, हाते हात इकड उठ, हळूहळू उठायचा प्रयत्न कर. खंबर फोडली माझी. तुला तुझ्या जीवाचं काही बी घेणं देणं नाही, है की नाही? सांग बरं, मामाला आणि मला तुझ्याशिवाय कोण आहे तवा? जरा तरी लक्ष दे की स्वतःकडं. हळू पेटा. ऐकू नकस ना माझं, तू अजिबात ऐकू नकस. किती दिवस झाला सांगती मामे, करते काम करते काम, नाही ऐकतच नाही. आज आलं की समजा अंगलटी. कृष्णे मामे, तू असे तर पालती झोप, मी तुझ्या पाठीला मलम लावते. आणि मलम लावला की तीच बरं आराम करायचा, उगाच नाही ती काम करायची नाही ती. कृष्णे नाही नाही अग, अजून लई काम पडले ती. नाश्ता बी केला नाही मी. बास बर का काय, कळतं का नाही तुला? मला काही समजना झाले, एवढ्या जीवाला बरं वाटना तरी बी अजून कामाच पडलंय तुला. आज काही बी ऐकणार नाही बघ मी तुझ. आज तू आराम करायचायस. भाम लावला की होतय नीट. होतय बरं म्हणतच हे समज वाटले बघ. आज तुझं काय बी ऐकून घेणार नाही, तुला दवाखान्यात यावंच लागल. अग ती बघता येईल. तू आवर, तुला कारखान्यात जायचं आहे, उशीर होतोय. ह्याची काळजी तू करू नकस. आणि आज मुंजा बी नेला नाही आपल्याला दवाखान्यात, तुझं दुखणं वाढलं तर. अग बाय तू ऐक माझं, तुला कारखान्यात जायला उशीर होतोय. हा जा तू. कृष्णे मामे, त्याची अजिबात काळजी करू नकोस तू. मी आता कारखान्यावर पूर्ण सगळ्या सुट्टी घेते. तू कस करशील ग सगळं? हॅलो. हॅलो. हा मी कृष्णा बोलते. आपण कोण? पप्पा बोलते, बोल गे. राया सर आलेत का? नाही. बरं ऐका की, त्यांना तेवढा एक निरोप द्या, आज मला कारखान्यावर येणार नाही जमणार. माझ्या मामीची तब्येत अजिबात बरी नाही बघा. हे हा चालते की, तू मामीची काळजी घे, मी सांभाळतो इकडं सगळं. ठीक आहे बघा, थँक्यू. रायची वेळ झाली. आपल्या घरातील स्वयंपाक खोलीत आपणच सगळं बनवलेलं चांगलं असतंय, दुसऱ्यावर विश्वास ठेवून काय उपयोग होत नाही हे मला चांगलं कळले. आईन टाईबाला टांग लावतात माणसं. का ग रंजे, काय झालं? रंजे तू काय बोलतेस का नाही, मला काय बी कळणं झालंय बघ. नको ते तुझ्या डोसक्यात येत आणि हे साधं कळत नाहीये होय. ऐका आता,
हे असं असतंय बघ तुझं। आता मी काय मुद्दाम करते अवे ग। रंजित सांग की काय झालंय। त्या कृष्णेला प्रसाद चांगला करता येतो म्हणून तिला प्रसाद कर म्हंटल आणि तिने प्रसादच आणला नाही। विधा त्यांचा गणपती बिन प्रसादाचा गेला। तेव्हापासून जीवाला नुसती रुखरुख रागू नाही। याच्यासाठी मी कोणाला स्वयंपाकघरात लुडबुड करू देत नाही। हा म्हणून मी बी तुझ्या कामात कधी लुडबुड करत नाही। बरं आता त्या कृष्णेला तुम्ही डसक्याव चढवून ठेवल्या, त्याला मी तरी काय करणार। म्हणजे रंजे ज्याला त्याला जे ज्या तेजा लायकीने ठेवावं बघ, नाहीतर कवा डोसक्याव मिर वाटून जाते आली ते सांगता येत नाही बघ। आता काय करायचं बाई, भाऊसाहेबांना तिच्या हातचा प्रसाद आवडतो या म्हणून तिला म्हंटलं कर, आणि त्या दिवशी मला एकटीला हे सगळं झेपलं असतं का म्हणून तिला बोलवलं आणि झालं भलतच। अगं रंजे भलतच नाही, अपशकून घडलाय अपशकून। काय हे बघ, आता आपल्या रायाच्या लग्नात मरणाची इग्न, त्यात यंदाचा गणपती हे असा आपण बिना प्रसादाचा घालवला, हाताने इग्न वाढवून घेतलं असं तुला नाही वाटत का? अगं बरं झालं आठवण केलीस, ती परवा आपण पोरगी बघितली ना, तिच्या घरच्यासनी फोन लाव आणि सांग आम्ही बोलायला येतोय ते। अगं रंजे कशाला, कृष्णी बरोबरच लावून देऊया की लग्न, बघायला गेलं तर 4 महिन्याच प्रश्न। बोले तुला किती वेळा सांगितलं की आपण असलं काही करायचं नाही, भाऊसाहेबांचा तिच्यावर जीव आहे आणि तिच्या मामीला जर हे कळालं ना की आपण हे मुद्दामून केलंय तर आपला जीव घ्यायला मागे पुढे बघायची नाही ती। असलं काय अंगलट येण्यापेक्षा पोरीच्या घरच्यांना फोन लाव आणि सांग आम्ही दुपारच्या येतोय। ओके ओके। गुली 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 गुली, त्या पोरीचा नाद रंजनी सोडावा ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। गुड मॉर्निंग सर। अरे 10 वाजल्या तरी त्या मॅडम कस काय नाही आले अजून, काय कोणाला कळवलंय का? नाही मला वाटलं तुला कळवलं असेल। मला बी काय नाही कळवलं, आणि असं कोणाला न सांगता आणि मनाला इलता कस काय सुट्टी घेते रे, काय कारखान्याचे नियम माहित नाहीत का तिला? बघ की तर मालक असून तू आधी आलाय आणि अजून हिचा पत्त्या सुद्धा नाही, आता तुम्ही सूट देताय म्हणल्यावर आम्ही तरी काय बोलायचं, निदान तिने तुला तरी सांगायला पाहिजे होतं। सर या। सर काल जे डील फायनल झालं ना त्याचे ऍडव्हान्स पेमेंट आले, हा चेक दिलाय त्यांनी। डील कसले डील, काल मी नव्हतो आणि भाऊसाहेब म्हणून ऋतिक बी नव्हते, मी कुणी केलं? सर मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही उचलला नाही म्हणून कृष्णाला फोन करून तिला बोलवून घेतलं, तिनेच या डीलचं बोलणं करून डील फायनल केली बघा। ठीक आहे मला अपडेट देत राहू। ओके सर। कळालं का? अरे तुझ्या डोक्यात कसं येत नाही, ही कृष्णा तुझ्या माग तुला न विचारता डील करायला लागली। काल त्या कृष्णाला फोन आला होता, तिने तुला का नाही सांगितलं? आपल्या बरोबरच होती ना मिरवणुकीत ती। हे बघ राया, काल तुला न विचारता तिने डील केली आणि आज तिच्या मनात आलं म्हणून तुला न विचारता सुट्टी पण घेतली। असंच जर तिला तू काय बोलला नाही तर कारखाना ऐकून मोकळी होईल ती, पुरगी दिसती तशी नव केसाने गळा कापल मग भीक मागायची पाळील, मी सांगतो वेळीच सावध हो आणि काय ती तिचा निकाल लाव। ए पप्या आता तू मला सांगणार काय करायचं काय नाही ती, तुझं काम कर मी बघतो काय करायचं।
अगं झालं का नाही? मोठी लोक आहे ती, कधी पण येतली. आवरलंय हो, पोरगी केव्हाची तयार होऊन बसले. येतील किती? तुमची उगाच घाई गडबड असती. नमस्ते. या 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 बस. राम राम. नमस्ते. बसा. हाय हाय. नाही नाही, राहू दे, ठेवा तिथंच, घेतो नंतर. नाही, गाडीत नाही आलो ना म्हणून ताण नाही लागली. बरोबर. पारो, आपण पुरीला बोलू की? हा बोलते. सवे, ये का सर बाहेर ये. वा, काय चहा झालाय सुंदर. पुरी म्हणावलाय. वा 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 वा, मस्त. असू दे बाळा, असू दे, असू दे, असू, थांबते. ह्याला म्हणतात संस्कार. मग काय ठरवलं तुम्ही? आहे का पोरगी पसंत? अहो, पोरगी पसंत आहे म्हणूनच आलोय आम्ही. आमचं तर म्हणणं आहे की थेट आता बोलणीच करूया. हा चालतंय की मग. लय लांबण लावण्यापेक्षा डायरेक्ट जुळाजुळीच बोलूयात की. तुम्ही तर आता आमच्या घराला ओळखतच असाल. तुमची मुलगी कायम सुखात राहील. माझा राया कर्तबगार आणि समजूतदार आहे. कधी बी तो तिला दुखावणार नाही. वय वय, आमचा राया लई कर्तबगार आहे बर का. हा म्हणजे वाईच कमी शिकलेला आहे. आता पाहुण तुमच्यापासून काय लपवायचं तवा. तू 12वी नापास आहे, कामात हुशार आहे बर का. आम्हाला नाही काय अडचण. हल्ली शिकून तरी कुठं नोकऱ्या आहेत तवा. तुमचा राया कर्तबगार आहे नव्ह का, मग त्याचंच आम्हाला समाधान आहे की. एवढा मोठा उद्योग ते सांभाळत असत तर अजून काय पाहिजे. आमची पोरगी विजा त्यांच्या घरची सुन होणार, ही गोष्ट काय बारीक आहे का आमासनी. अहो होय, परती विदा त्यांचं घर आहे. तिथं माणसं जास्ती म्हणल्यावर काम बी तसंच जास्ती करावं लागणार बर का पोरगीला. कारण आमच्या घरी स्वयंपाक घरात नोकर चाकर ठेवलेला नाही ती, त्याच्यामुळं घरातली बाईच बघते सगळं. चालतंय की मग. अहो, माझी पोरगी स्वयंपाक एक नंबर करते. किती बी माणसं येऊ द्या, माग पडणार नाही स्वयंपाकाला. बरोबर आहे, त्या कामात पोरगी तरबेजच पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही बघा. होय होय, अहो ती पण खरंच आहे ना. अहो एवढं सगळं पोरगीला जमते म्हणले अजून काय पाहिजे. जगात एक नंबर पोरगी म्हणावं लागेल. होय तर, हे मात्र खरं आहे बर का. नाहीतर आजकालच्या पोरी तुम्ही बघतायच की. अहो, साध्या चपात्या सुद्धा लाटता येत नाही त्या पोरीसनी. अन्ना का राग तर लगेच असतोय. अहो, नवऱ्याचा राग बी जरा शांत करता आला पाहिजे पोरगीला. आमचा रायात असा लई शांत बर का. पर हे एकदा का डोसक भडकलं का नाही मग लई अवघड होतय. त्याच्यामुळं त्याला बी शांत करता आलं पाहिजे पोरगीला. पुरुष म्हटलं की रागवणारच की. आमची पोरगी लई समजूतदार आहे. एका मिनिटात कुठल्या कुठं राग शांत होईल त्यांचा. आमची पोरगी त्यांच्या शब्दाबाहेर पण जाणार नाही. आता कशात थटत नाही ना. मग आता आमच्या गुरुजीसनी बोलून तारीख काढून घेऊया. अहो, तुम्ही कशाला त्रास घेता. आम्ही करतो की गुरुजीसनी बोलून तारीख. आमच्या गुरुजींचं पत्रिका जुळवायच्या बाबतीत कोण हात धरत नाही. नाही नाही, नको. आम्ही दाखवतो की आमच्या गुरुजीसनी. अहो, आम्हाला पण करू देत. आणि लग्नाची सगळी जबाबदारी आमच्यावर सोडा. बरोबर, तुम्ही म्हणताय ना. हो जा तुमच्या मनासारखं. मामे, कंबर चोळल्यामुळे बरं वाटत असेल ना आता. होय, जरा बरं आहे. आणखी बरं वाटेल बघ. का? मस्त गरम पाण्यानं शेक देते ना तुझ्या कमरेला.
किती करतेस ग बाय माझ्यासाठी? हाय का आता तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार माय माझे? लय गुणाची आहेस ग बाय. कृष्णा, कृष्णा मामे अजिबात उठू नको, मी आलीस लगेच. हे काय पद्धत झाली का? काय लावलेस तू? नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही सर? अच्छा, आता ते बी मीच सांगू का? तुम्ही लय हुशार मॅडम आहे ना, मग मला काहीच न कळा होता कामावरनं सुट्टी घ्यायची ही कुठली पद्धत झाली? बाकीच्यांसाठी वेगळा आणि तुझ्यासाठी वेगळा नियम आहे का? स्वतःला नक्की कोण समजतेस तू? बहुतेक पद्धत काय असते हे माहीतच नाही तुला. काल गणपतीचा प्रसाद आणलाच नाहीस आणि वरनं मला न सांगता कारखान्याची डील फायनल करून मोकळी झालीस, म्हणजे नक्की विषय काय आहे? यो आव जाव घर तुम्हाला असलं चालणार नाही बर का? हे बघा, काल तुम्ही गणपतीच्या विसर्जनात होता म्हणून मी नंतर सांगायला काय तोंड शिवलं होतं का तुझं? आणि मला न विचारता डील फायनल केलीच कशी तू? तुला कोणी अधिकार दिला यो असं न विचारता निर्णय घ्यायला, न सांगता सुट्ट्या घ्यायला? ही काय धर्मशाळा आहे का? सर थोडं हळू बोला, मामी आहे माझ्या आतमध्ये. मामी आहेत का आतमध्ये? मग त्यांना बी कळू दे की तिची कृष्णा कशी कारखान्यात पाय पसरायला लागली ती, तिने काय उजेड पाडलाय कळू दे की तिला बी. माझ्या माघारी निर्णय घेतेस? मग आता जर भाऊसाहेबांना ह्या डील बद्दल कळालं तर मी काय सांगायचं त्यांना? तुझ्या पायात परत मलाच काव खायला लागणार? काय उत्तर द्यायचं त्यांना मी? बोल ना. या पुढे ही असं चालणार नाही. अरे देव, मामे मामे हे मामे कशी काय पडलीस तू? लागलं नाही ना तुला? हा तुला समजत नाही का एकदा सांगितलेलं? कशाला मदत करतोयस? हा माझी चूक आहे ना, मलाच सांभाळून घ्यायला पाहिजे. अग मला नव्हतं माहिती मामे आजारी आहेत ते. ठीक आहे ना, आता माहिती झालं ना तुला? नाही म्हणजे मला मान्य आहे की मी कारखान्यावर यायला पाहिजे होत, पण आता मला माझ्या मामीपाशी थांबणं जास्त महत्वाचं आहे. जसं तुला तुझं कारखाना महत्वाचं आहे ना, तसं मला माझी मामी महत्वाची आहे. जग आहे ते माझं, तेव्हा तू जाईत ना आता? अरे कालचं डील फायनल झाल्याचं कळलं. अहो ते कृष्णानेच. बरं झालं ते फायनल झालं, ते खूप महत्वाचा निर्णय होता. बऱ्याच दिवसापासून ते रखडलं होत, पण तू तो निर्णय घेऊन फार चांगलं काम केलंस, शाबाश. अहो पण ते